छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव असं एका कवितेत म्हटलंय, एका गाण्यात म्हटलंय। तो दगडाचा देव काय असतो तो इथं मी आटपाडीच्या बाजारात बघितलाय। हा दगडाचा देव म्हणजे ज्याच्यावर त्यांचं पोटपाणी चाललंय असे हे व्यावसायिक इथं मला भेटलेत, या मावशी इथं भेटल्यात, त्या जातं बनवत आहेत। मी त्यांना विचारत होतो हे जातं आता कोणी घेतं का, कारण आता हे कालबाह्य झालं, आता मिक्सर आले, ग्राइंडर आले, गिरणी आल्या लाईटवरच्या, तरी पिढ्यानपिढ्या त्यांचं हे काम चालूच आहे। आणि हे त्यांचे हात तुम्हाला दिसत असतील, हे दिवसभर दगड फोडायचं काम करतात, जातं घडवण्याचं काम करतात। आपण त्यांना विचारू। मावशी जरा तुमचं नाव सांगा। माझं नाव शांताबाई। अच्छा, हां। तुमचं गाव सांगा। गाव तासगाव। बरं, हे किती दिवस तुम्ही करताय हे काम? हे करते आमचं डोईन डोई काम आहे। अच्छा, घरात किती माणसं आहेत? घरात आहे 15-16 माणसं। बरं, सगळे जण हेच काम करतात? सगळे जण हेच काम करतात। अच्छा, किती जाती बनवता दिवसभरात? 2-3 होणार। बरं, एक जात कितीला विकता? एक जात जाते 900-1000। आणि या जात्याचा दगड आणता कुठून? कर्नाटक मध्ये। बरं, तिकडून कसा आणता आणि कुठं कुठं घडवताय? 300 रुपये एक जोड। आणि घडवताय असंच, कोणच्या बी गावाला जायचा घडवायचा। लोक घेतात का हे जाता अजूनही? घेतात की, डाळी वगैरे दळायला घेतात, लग्नाला पूजाला घेतात। अच्छा, आणि केवढ्याला जातं विकता आणि तुम्हाला किती पैसे मिळतात? जाते 800-900-1000 आम्हाला मिळतंय, त्याच्या 400-500। तुमची पोरं बाळ काय काम करतात? हे दगडच फोडतात। त्यांना काही शाळेत बिळेत घातले? नाही नाही, शाळेत नाही, काय नाही। का बरं? हेच धंदा आहे आमचा, आपला हेच करणार। किती पिढ्या तुमची आई वडील आजोबा सगळे हेच करत होते? हे सगळे हेच काम आमचं। अच्छा, आणि मग तुम्ही इथे सकाळी किती वाजता येता, किती वेळ बसता? सकाळी बसतय 7:00, आणि 6:00 सुट्टी करतय। अच्छा, आणि मग त्याच्यात किती तुम्ही सगळे मिळून किती ही जाती किती घडवता? घडतय की 3-4। पण परवडतो का? आता लोक हल्ली घेतात का? आता काय करायचं, परवडतंय, पोटासाठी करावंच लागतंय। या दुष्काळामुळे लोक घेतात का? घेतात की 1-2 घेतात, असं कोण लागणार त्याने? अच्छा, दुष्काळामुळे लोकांनी कमी घेतायत, जास्त घेतायत? कमी घेतात। का बरं? आता दुष्काळ पडलाय म्हणून कमीच घेतात, कोण दळावं म्हणून। अच्छा, म्हणजे कोण दळावं म्हणजे काय, धान्य कुठून आणावं आणि दुष्काळात कसं पोट भागवावं, अशी शेतकऱ्यांनाच विवंचना आहे। शेतकऱ्यांवर, शेतीवर अवलंबून असणारी ही लोक आहेत। हे आलुतेदार बलुतेदार जे म्हणतायत ते खरं तर आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण इथे हे आपल्याला या मावशी भेटल्यात आणि हे जाती घडवत आहेत। जाती अजूनही आहेत, जात्याचं नातं बाईचं आणि जात्याचं नातं कायम आहे, पिढ्यानपिढ्यांचं आहे। ते असो, ते नातं कमी होत चाललंय, पण यांचं काय नातं, कष्टाशी असलेलं नातं तुटायला अजूनही तयार नाही आहे। आणि या दुष्काळाच्या झळा त्यांनाही पोचतायत। शेतीवर अवलंबून असलेला हा व्यवसाय आहे, शेतकऱ्यांवर अवलंबून हा असलेला व्यवसाय आहे। हा दुष्काळ हटावा, इथं शेताशिवारात पाणी यावं, शेतकरी जगावा, तो समृद्ध व्हावा, म्हणजे पर्यायाने आम्ही समृद्ध होऊ, अशी त्यांची भावना आहे। मावशी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। फोटोग्राफर बी डी चेचरसह मी श्रीरंग गायकवाड, आटपाडीचा बाजार, जिल्हा सांगली।